माहेगावचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी केले गरजूंना किराणा मालाचे वाटप। सध्या देशावर कोरोनाचा संकट असल्याने देशभरात लॉकडाऊन आहे, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहे। त्यामुळे आज दिनांक 28 एप्रिल रोजी माहेगाव देशमुखचे लोकनियुक्त सरपंच व भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून माहेगाव देशमुख येथील गरजू कुटुंबांना घरपोहोच किराणा मालाचे वाटप केले आहे। यावेळी सतीश पानगव्हाणे, मयूर पानगव्हाणे, अक्षय पानगव्हाणे, दत्तात्रय पानगव्हाणे, आदेश पानगव्हाणे, नवनाथ पानगव्हाणे आदी जण उपस्थित होते। यावेळी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी अधिक माहिती दिली आहे। माजी सहकार मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय कोल्हे साहेब, कोपरगाव तालुक्याचे लाडके नेते साईबाबा संस्थांचे विश्वस्त तथा सहकार मंत्री शंकरावजी कोल्हे साहेब, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब, त्याचबरोबर कोपरगाव तालुक्याच्या पहिला महिला आमदार सौ स्नेलाताई बिपिनदादा कोल्हे यांच्या संस्कारातून कोपरगाव तालुक्याचे लाडके युवा नेते औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आदरणीय विवेक भाया कोल्हे आज यांच्या वाढदिवसानिमित्त विवेकदादा कोल्हे नेहमीच गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी हजर राहतात। कोपरगाव तालुक्यात आलेल्या संकटांच्या वेळी स्वतः उपस्थित राहून गोरगरीब जनतेला जी मदत करतात, म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या जगात, भारत देशावरच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्या करोना या आजाराने जो धुमाकूळ, जो रांगकाळ या ठिकाणी घातला, त्यामुळे आज कोपरगाव तालुक्यातली या गोरगरीब जनता यांना आज उपासमारीची वेळ त्यांच्यावरती या ठिकाणी आली, म्हणून आज कोपरगाव तालुक्याचे युवा नेते आदरणीय विवेकदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या गरजूवंत कुटुंबांना या ठिकाणी आम्ही जीवनावश्यक वस्तू किराणा त्यांच्या घरपोच आम्ही या ठिकाणी पोच करण्याचं मानस या ठिकाणी आम्ही करतो आहे। त्याचबरोबर केंद्र शासन व राज्य केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी ठरवून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आम्ही हा किराणा घरपोच या ठिकाणी वाटप करीत आहोत।